मुलांनो, मागील तासाला आपण इयत्ता 7वीमध्ये मराठी विषयाच्या माध्यमातून पाठ क्रमांक 1 सरस्वती स्तवन या कवितेची माहिती घेतली. त्याचबरोबर या कवितेमध्ये जे शब्दार्थ आहेत, स्वाध्यायरूपी प्रश्न आलेत, त्या प्रश्नांची उत्तरे देखील आपण पाहिलेली आहेत. आज आपण मराठी विषयाच्या माध्यमातून पाठ क्रमांक 2 याची माहिती घेणार आहोत. त्यासाठी मराठी विषयाचे पाठ्यपुस्तक, नोटबुक आणि होमवर्क रूपी प्रश्न लिहिण्यासाठी आपण थोडक्यात माहिती घेऊ. लोटाभर पाणी. आता बऱ्याच वेळा मुलांनो, पाण्याचे दुर्भिक्ष आपणाला उन्हाळ्यामध्ये जाणवतं. बऱ्याच वेळा आपल्याला पृथ्वीवरील पाण्याचा साठा, गोड्या पाण्याचा साठा 3% आहे. आपण जरी म्हणत असलो की पृथ्वीवर 71% पाणी आणि 29% जमीन म्हणजे भूभाग आहे, परंतु या 71% पाण्याचा जर विचार केला तर केवळ 3% पाणी पिण्यायोग्य आहे, शेती करण्यासाठी योग्य आहे, वापरण्यायोग्य आहे. बाकी समुद्राचे पाणी आपण पिऊ शकत नाही, त्याचा सरळ डायरेक्ट वापर करू शकत नाही. मग म्हणून तर आपण पाण्याला जीवन म्हणतो. या पाण्याच्या संदर्भामध्येच स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एक किस्सा घडला होता. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्या अनेक राजकीय नेत्यांच्या प्रेरणेतून. इतिहासामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळत असताना अनेक थोरा मोठ्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, आपले योगदान दिले आणि भारताला इंग्रजापासून मुक्त केलं आणि 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळाले. मग स्वातंत्र्यपूर्व काळामधील एक गोष्ट आहे. 1920 लोकमान्य टिळकांचे निधन झाले आणि त्याचवेळी महात्मा गांधींचे नाव सर्वतोमुखी होऊ लागले. लोकमान्य टिळक, ज्यांनी देशासाठी आपल्याला स्वातंत्र्य मिळत असताना इंग्रजांशी बऱ्याच वेळा विरोध केला, इंग्रजांशी संघर्ष केला, म्हणून ती नेहमी म्हणत, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अशा क्रांतिकारी महान नेत्याचे म्हणजे लोकमान्य टिळकांचे निधन 1920 झाले. आणि त्याचवेळी ज्यांनी शांतीचा संदेश दिला असे महात्मा गांधी, ज्यांचे नाव सर्वतोमुखी लोकमान्य टिळकांनंतर पुढे आले. सर्वतोमुखी म्हणजे सर्वांच्या मुखामध्ये महात्मा गांधींचे नाव होते, कारण महात्मा गांधीजी अतिशय संयमी, शांत, प्रसंगी, वज्रासारखे कठोर होणारे नेते होते. 1915 महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात परत आले. आफ्रिकेमध्ये ज्यावेळेस ते गेले होते शिक्षण घेण्यासाठी, ते 1915 महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात परत आले होते. आफ्रिकेतील त्यांनी तेथील लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा दिला. महात्मा गांधीजींनी आफ्रिकेमध्ये गेल्यानंतर तेथील लोक जे अन्याय करत होते अशा अन्यायाविरुद्ध महात्मा गांधीजींनी आफ्रिकेमध्येही लढा दिला. म्हणून तर त्यांना रेल्वेने प्रवास करत असताना आफ्रिकेमध्ये काळा गोरा भेद असा होता. त्यावेळेस त्यांना रेल्वेतून काही गोऱ्या अधिकाऱ्यांनी
त्यांना रेल्वेतून खाली उतरवले होते. या चळवळीचे नेते होते महात्मा गांधी. आणि ज्यावेळेस भारतामध्ये महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी चळवळ झाली, भारतात अधिक वेगाने आकारास येत होती. या चळवळीचे नेते होते महात्मा गांधी, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, आचार्य कृपलानी इत्यादी अनेक कार्यकर्ते महात्मा गांधीजींच्या अवतीभोवती होते. महात्मा गांधीजींबरोबर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, आचार्य कृपलानी असे अनेक नेते होते. आणि या नेत्यांनी काय केलं, अखिल भारतीय काँग्रेसची स्थापना केली आणि त्याची भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये निरनिराळ्या ठिकाणी अधिवेशने घेतली, सभा घेतल्या, संमेलनं घेतली. त्याचप्रमाणे अखिल भारतीय काँग्रेसच्या समित्यांच्या बैठकाही निरनिराळ्या ठिकाणी होत आणि भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रजांना विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ते काय करायचे, आपल्या बैठका घेत असत. अशाच प्रकारची एक बैठक प्रयाग गावाला ठेवली. समितीच्या सभासदांची भोजन व्यवस्थाही एका मोठ्या दिवाणखान्यात केलेली होती. त्यासाठी समितीचे भोजन व्यवस्था म्हणजे या समितीच्या माध्यमातून जे लोक या ठिकाणी येणार होते त्यांची भोजन व्यवस्था एका हॉलमध्ये म्हणजे मोठ्या दिवाणखान्यात केलेली होती. मोठमोठ्या कार्यालयामध्ये असे दिवाणखाने असतात, जेवणाची व्यवस्था करण्यासाठी दिवाणखाने उभारलेले असतात. त्या ठिकाणी समितीसाठी आलेल्या सर्व सभासदांची भोजनाची व्यवस्था दिवाणखान्यात केलेली होती. त्यावेळी आत्ताप्रमाणे जागोजागी पाण्याचे नळ नव्हते. आता बघा तुम्ही, कार्यालयामध्ये आपण जर लग्नाला गेलो किंवा एखाद्या मॉलला गेलो, एखाद्या हॉटेलमध्ये गेलो तर आपल्याला हात धुण्यासाठी वॉशबेसिन असतात, पाण्याचे नळ जागोजागी असतात आपल्या सेवेसाठी. परंतु या पाण्याचा वापर करत असताना आपण अनेक वेळा पाण्याचा आपल्या हातून अपव्यय देखील होतो. विनाकारण गरजेपेक्षा जास्त पाणी वाहून जातं. भोजनानंतर हात धुण्यासाठी जागोजागी पाण्याच्या बादल्या भरून ठेवल्या त्या. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्यावेळेस दिवाणखाने होते, भोजनाचे मोठमोठे हॉल होते, त्यावेळेस आत्तासारखे वॉशबेसिन्स पाण्याचे नळ नव्हते. परंतु त्यावेळेस हात धुण्यासाठी अशा मोठ्या दिवाणखान्याच्या समोर पाण्याची बादली आणि त्या ठिकाणी पाणी घेण्यासाठी पाण्याचा लोटा, त्याला आपण तांब्या म्हणतो, असे लोटा त्या ठिकाणी भोजनानंतर हात धुण्यासाठी ठेवला होता. भोजनानंतर हात धुण्यासाठी जागोजागी पाण्याच्या बादल्या भरून ठेवलेल्या व शेजारी एक लोटा ठेवलेला होता. भोजन झाल्यानंतर प्रत्येकजण लोट्यातील पाणी घेऊन हात धुत होता. आणि या ठिकाणी दिवाणखान्यातून भोजन झाल्यानंतर प्रत्येकजण लोट्यातील पाणी घेऊन हात धुत होता, म्हणजे आपले जेवणानंतर हात तो स्वच्छ करत होता. हेच याचे सारे निरीक्षण गांधीजी हे सारे निरखून पाहत होते, बघत होते. निरखून पाहणे म्हणजे ऑब्झर्वेशन करणे, निरीक्षण करणे. पुढे काही काही माणसे हात धुण्यासाठी 2-3 लोटे पाणी हातावर ओतत होती. यातील जेवण झाल्यानंतर बरीच माणसे काय करायची, हात धुण्यासाठी 2-3 लोटे पाणी म्हणजे तांबे पाण्या घ्यायचे आणि हात धुत होते. म्हणजे बरेचसे पाणी हात धुण्यासाठी, एक अर्धा तांब्या पाणी ठीक आहे, परंतु या ठिकाणी येणारी लोकं जेवण झाल्यानंतर पाण्याचा अपव्यय करत होती, जास्त पाणी सांडत होती. काही काही माणसे धुण्यासाठी 2-3 लोटे पाणी हातावर ओतत होती. त्यातले बरेचसे पाणी जमिनीवर सांडत वाया जात होते आणि त्या पाण्याचे ओघळ अंगणात सर्वत्र वाहून तिथली माती ओली होत होती. आणि हे अपव्यय म्हणजे वाहून जाणारं पाणी अंगणामध्ये सर्वत्र वाहत होतं, तिथली माती भिजत होती, तिथं सगळीकडे चिखल होत होता. त्या पाण्याचे ओघळ म्हणजे पाण्याचा लोंढा अंगणात सर्वत्र पसरत होता. कारण का, एक तांब्यावर पाणी जिथं आवश्यक आहे तिथं 2-3 लोटे पाणी घेऊन लोक हात धुत होते. त्या पाण्याचे ओघळ अंगणात सर्वत्र वाहून तिथली माती ओली होत होती. गांधीजींचे भोजन संपले, ते
हात धुण्यासाठी त्या बाजूला गेले. गांधीजींचे भोजन म्हणजे जेवण झाल्यानंतर ते हात धुण्यासाठी त्या बाजूला गेले. हे पाहून एक कार्यकर्ता झटकन पुढे आला. महात्मा गांधीजी चे हातावर पाणी ओतण्यासाठी एक कार्यकर्ता झटकन पुढे आला. या चित्रामध्ये दाखवले पहा, पान नंबर 12 वर. आणि लोट्याने गांधीजींच्या हातावर पाणी घालू लागला. एक धार पाणी पडल्यावर गांधीजींनी हात सोडून धुतले. पहा, गांधीजींनी काय केलं, हातावर पाणी घेतले. एक धार पाणी पडल्यावर गांधीजींनी हात सोडून धुतले. दुसऱ्या धारेने चूळ भरली. तिसऱ्या धारेने पुन्हा एकदा हात धुतले व खळखळून चूळ भरली. पहा, गांधीजींना ज्यावेळेस त्यांच्या एका कार्यकर्त्याने हातामध्ये लोट्या भरून पाणी दिल्यानंतर महात्मा गांधीजींनी काय केले, ते अतिशय पाहण्यासारखं आणि त्याचं निरीक्षण करण्यासारखं आहे. लोट्याने गांधीजींच्या हातावर पाणी घालू लागला. महात्मा गांधीजींनी एक धार पडल्यावर गांधीजींनी हात चोळून धुतले. दुसऱ्या धारेने तोंडामध्ये पाणी घेऊन चूळ भरली. आणि तिसऱ्या धारेने पुन्हा एकदा हात धुतले व खळखळून चूळ भरली. तिसऱ्या धारेने सुद्धा महात्मा गांधीजींनी लोट्यामधून पाणी घेतले, हात धुतले आणि खळखळून चूळ भरली. यासाठी महात्मा गांधीजींना फक्त अर्धा लोटा पाणी संपले होते. पहा, जिथं अर्ध्या लोट्यामध्ये आपलं सर्व हात धुणे, चूळ भरणे, परत हात धुणे ही क्रिया होते, त्या ठिकाणी लोक काय करत होते, दोन दोन तीन तीन लोटा पाणी भरून वाया घालत होते. आणि हे सगळं करत असताना त्या ठिकाणी असलेले पंडित जवाहरलाल नेहरू देखील बारकाईने या सगळ्या गांधीजींच्या कृतीचे निरीक्षण करत होते. फक्त अर्धा लोटा पाणी संपले होते. पंडित नेहरू हे सगळे बघत होते. ते म्हणाले, गांधीजी गंगा वाहतीये. गांधीजींनी पाण्याचा अर्धा लोटा पाणी वापरल्यानंतर हे पंडित नेहरूंनी काय केले, त्याचे निरीक्षण केले आणि ते पाहून म्हणाले, गांधीजी गंगा वाहतीये, पाणी खूप आहे. गांधीजींना म्हणाले, गांधीजी गंगा वाहते, पाणी खूप आहे, या ठिकाणी पाणी भरपूर आहे, गंगा वाहते, आणि तुम्ही काय एवढी काटकसर करता, एवढी काटकसर कशाला करता, असे पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधीजींना म्हणाले. गांधीजी हसून म्हणाले, गांधीजींनी काय उत्तर दिले पहा. गांधीजी हसून म्हणाले, होय गंगा वाहते, पण ती इथे आणण्यासाठी कोणाला तरी खूप कष्ट पडले असतील ना. पहा, किती अतिशय मार्मिक आणि दूरदृष्टी महात्मा गांधीजींची होती. ते म्हणतात, होय मी तुमच्या मताशी सहमत आहे, गंगा वाहते, पण हे गंगेचं पाणी इथे आणण्यासाठी कुणाला ना कुणाला तरी खूप कष्ट पडले असतील ना. शिवाय गरजेशिवाय अधिक पाणी वापरायचं कशाला. आणि महात्मा गांधीजींनी तेवढंच समर्पकपणे उत्तर दिलं, गरजेशिवाय अधिक पाणी वापरायचं कशाला. हे गांधीजींचे उत्तर ऐकून महात्मा गांधी जीजींचे उत्तर ऐकून पंडित जवाहरलाल नेहरू चमकले. थोडा वेळ थांबले, चमकले, निरुत्तर झाले. पहा, अशा या महात्मा गांधीजींची दूरदृष्टी, संयम, स्वच्छतेविषयीचं ज्ञान, लोकातील समाजाविषयी आत्मीयता आणि जी नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, स्रोत आहेत, त्या पाण्याच्या स्रोताचा वापर, झाडांचा वापर, पर्यावरणाचा वापर कसा करायचा, याचं एक अतिशय छान उदाहरण या लोटाभर पाणी या कवितेच्या माध्यमातून, लोटाभर पाणी या पाठाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. कारण स्वातंत्र्यपूर्व काळातील ही घटना, महात्मा गांधीजी ज्यावेळेस इंग्रजांना आपल्या भारतातून घालवण्यासाठी प्रयत्न करत होते, त्यावेळेसचा किस्सा या ठिकाणी लेखक डॉक्टर न.म. जोशी यांनी आपल्याला ठेवलेला आहे. ज्या पद्धतीने आपण याची सविस्तर माहिती घेतली, त्या पद्धतीने तुम्ही एक वेळ या
पाठाचे सविस्तर वाचन करा आणि या ठिकाणी वाचनाच्या माध्यमातून कुठे कठीण शब्द असतील तर त्याला अंडरलाईन करा आणि वाचन झाल्यानंतर एक प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी देतो, तो होमवर्कच्या माध्यमातून सोडवून मला तुम्ही पाठवायचा आहे. तो प्रश्न, महात्मा गांधीजींची माहिती 5 ओळींमध्ये लिहा. महात्मा गांधीजींची माहिती 5 ओळींमध्ये तुम्ही काय करायचे, लिहायची आहे आणि त्या 5 ओळी मला तुम्ही काय करायचे, होमवर्कच्या माध्यमातून सेंड करायचे आहे. या पाठाची पुढील माहिती आपण काय करू, पुढील तासाला घेऊ. आणि हो, बऱ्याच विद्यार्थ्यांना आणखीन एक वेळी सूचना आहे की तुम्ही हिंदीची जी आपली ASM झाली युनिट नंबर 1 वर, ती ASM असेसमेंट तुम्ही अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाठवलेली नाही. आजचा शेवटचा दिवस आहे, आज कसल्याही परिस्थितीत तुम्ही मला युनिट असेसमेंट लिहून पूर्ण पाठवायची आहे. आणि त्यासाठी तुम्हाला माझा व्हॉट्सॲप नंबर देतो, 98 60 48 85 48, 98 60 48 85 48 हा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे. या नंबरवर तुम्ही हिंदीची युनिट नंबर 1 जी असेसमेंट आहे, ज्या विद्यार्थ्यांनी आणखीन पाठवली नाही लिहून, त्यांनी लिहून पाठवायची आहे. या ठिकाणी थांबूयात आपण. धन्यवाद.